नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.5 यातील सेकंड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. याच एक्सरसाइजमधील फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे. तेथे आपल्याला सर्किट दिलेलं होतं, त्यावरून आपण सिम्बॉलिक फॉर्म तयार केला होता. परंतु क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे, तर आपल्याला यावरून सर्किट तयार करायचं आहे. पहा, तेथे आपण जी प्रोसेस केली तीच प्रोसेस करायची आहे, परंतु येथे अपोजिट प्रोसेस करायची आहे. पहा, याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, किंवा आन्सर, सोल्युशन पी क्यू पी आर, म्हणजे तीन टाईपचे स्टेटमेंट आहेत, पी आहे, क्यू आहे आणि आर पण आहे, बरोबर आहे. लेट पी स्टेटमेंट घेऊ आपण. पी म्हणजे स्विच एस वन, हे आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये पाहिलेलं आहे. स्विच एस वन इज क्लोज. क्यू स्टेटमेंट स्विच एस टू इज क्लोज. आणि आर स्विच एस थ्री. पहा, एस थ्री घेतल्यामुळे, म्हणजे आरला आपण एस थ्री घेत आहोत, त्यामुळे निगेशन आर घ्यायची गरज नाही, कारण आर आपण स्टेटमेंट घेतलेलं आहे. निगेशन आर म्हणजे त्याच्या अपोजिट असणार आहे, त्यामुळे निगेशन आरचं स्टेटमेंट लिहायची गरज नाही. स्विच एस थ्री इज क्लोज. पहा, इथे तीन टाईपचे स्टेटमेंट आहेत, आपण तीन टाईपचे स्विच घेतलेले आहेत. देअरफोर स्विचिंग सर्किट, दिलेल्या सिम्बॉलिक फॉर्मचे स्विचिंग सर्किट काय होईल. स्विचिंग सर्किट इज, पहा, स्विचिंग सर्किट काढायचं आहे आपल्याला. पीसाठी आपण काय घेतलेलं आहे, एस वन, बरोबर आहे. पीसाठी एस वन आहे, लक्षात राहू द्या. निगेशन पी काय होईल, पीसाठी एस वन आहे, निगेशन पीसाठी एस वन डॅश होईल. निगेशनला आपण डॅश लिहितो, बरोबर आहे. क्यू स्टेटमेंट आपण एस टू घेतलेलं आहे, क्यू म्हणजे एस टू. आणि निगेशन आर, आर म्हणजे एस थ्री आहे, निगेशन आर म्हणजे एस थ्री डॅश, याप्रमाणे होणार आहे. आता आपल्याला स्विचिंग सर्किट तयार करायचं आहे. हा एक ब्रॅकेट आहे, परंतु कसा आहे, ॲडमध्ये आहे. ॲडमध्ये असेल तर सिरीजमध्ये आहे, म्हणजे हे दोन स्विच आहेत ते कसे सिरीजमध्ये आहेत. ॲड म्हणजे सिरीजमध्ये, आडवे आहेत, हॉरिझॉन्टल आहेत. पहा, दोन स्विच काढायचे आपल्याला, हे एक स्विच आणि हे एक स्विच, हे झाले ॲडमध्ये, बरोबर आहे. निगेशन पी म्हणजे एस वन डॅश, या स्विचला आपण एस वन डॅश लिहिणार. आणि क्यू, क्यू म्हणजे एस टू, हे दोन स्विच झाले. आता ऑर, ऑर म्हणजे खाली यायचं आहे आपल्याला, म्हणजे याच्या खाली असणार आहे पॅरलल. तेथे किती आहेत, हे दोन आहेत, हे दोन स्विच काढले आपण. हे दोन स्विच अँड असल्यामुळे सिरीजमध्ये आहेत, परंतु हे याला पॅरलल आहेत, याप्रमाणे स्विचिंग सर्किट येणार आहे. पहा, येथे एस वन आणि येथे एस थ्री डॅश. पहा, याप्रमाणे आपण अरेंजमेंट केलेली आहे. पहा, याप्रमाणे स्विचिंग सर्किट झालेलं आहे. तर आता याला बॅटरी कनेक्ट करायची आहे. एक अशी बॅटरी घ्या, हे दोन इक्वल काढायचे, एकमध्ये स्मॉल, एकमध्ये स्मॉल, याप्रमाणे. हा मायनस असतो, हा प्लस असतो, प्लसकडून सप्लाय जातो, पूर्ण सर्किटमध्ये फिरणार आहे. आणि या बॅटरीला आपल्याला लॅम्प जोडायचा आहे. हा लॅम्प. नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन पहा, याप्रमाणे सिम्बॉलिक फॉर्म आहे. पी क्यू आणि आर पण आहे, म्हणजे तीन स्टेटमेंट आहेत. लेट पी स्टेटमेंट आपण एस वन घेऊ. स्विच एस वन इज क्लोज. क्यूसाठी एस टू. पहा, येथे आपण जास्त बेसिक माहिती सांगितलेली नाही आहे. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण, म्हणजे याच एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण सर्व बेसिक माहिती सांगितलेली आहे. तो क्वेश्चन आधी सॉल्व करा, नंतर हा सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला सोपा जाईल. आर स्टेटमेंट आपण स्विच एस थ्री घेणार. पी एस वनसाठी, क्यू एस टू आणि आर एस थ्रीसाठी स्विच एस थ्री इज क्लोज. निगेशनचे स्टेटमेंट लिहिण्याची गरज नाही. आता स्विचिंग सर्किट कसं येईल. देअरफोर स्विचिंग सर्किट इज, स्विचिंग सर्किट, स्विचिंग सर्किट इज. पहा, हे दोन कसे आहेत, अँड आहे, म्हणजे आडवे आहेत, सिरीजमध्ये आहेत. दोन स्विच, हे एक स्विच आणि हे एक स्विच,
बरोबर आहे. नंतर हे ऑर, ऑर म्हणजे त्याच्या खाली आहेत. पहा त्याच्या खाली किती आहेत, हा मोठा ब्रॅकेट आहे, त्या मोठ्या ब्रॅकेटमध्ये हा छोटा ब्रॅकेट आहे, म्हणजे हे निगेशन पी हे एक स्विच आहे. बरोबर आहे, हे एक स्विच होईल. अँड आता अँड आहे म्हणजे या स्विचला सिरीजमध्ये एवढे आहेत, परंतु हे तीन कसे आहेत, ऑरमध्ये आहेत, म्हणजे पॅरलल आहेत एकमेकांना. म्हणजे आपण काय करणार, पहा इथे एक स्विच काढणार, याखाली एक स्विच काढणार आणि याखाली एक स्विच काढणार. हे तीन स्विच झाले. बरोबर आहे, हे तीन स्विच हे याला सिरीजमध्ये आहेत, परंतु हे तीन कसे एकमेकांना पॅरलल आहेत. आणि आता आपण बॅटरी जॉईन करू. ही बॅटरी हा लॅम्प इकडून सप्लाय जाणार आहे, प्लसकडून पूर्ण सर्किटला फिरणार आहे. बरोबर आहे, लॅम्पकडे येणार आहे. आता स्विच आपण नावं देऊ पी अँड क्यू. हे दोन कोणते आहेत, पी अँड क्यू. पी म्हणजे काय, एस वन, आणि क्यू म्हणजे एस टू. हे आहे एस वन आणि हे आहे एस टू. हे ऑरमध्ये आता त्याच्या खाली निगेशन पी, पी म्हणजे काय आहे, एस वन. निगेशन असल्यामुळे आपण काय करणार, एस वन डॅश. हे एस वन डॅश आहे, पी म्हणजे एस वन आहे, क्यू म्हणजे एस टू आहे. आता निगेशन क्यू, क्यू म्हणजे एस टू आहे, परंतु निगेशन असल्यामुळे एस टू येथे डॅश लिहिणार आपण. पी, पी म्हणजे एस वन आहे आणि आर म्हणजे एस थ्री आहे. असं लिहू नका, फक्त समजण्यासाठी आपण येथे लिहिलेलं आहे. आता निगेशन क्यू म्हणजे एस टू डॅश, हे आहे एस टू डॅश, हे आहे एस वन आणि हे आहे एस थ्री. नेक्स्ट पहा, थर्ड नंबरचा सिम्बॉलिक फॉर्म याप्रमाणे आहे. स्विचिंग सर्किट तयार करायचं आहे, हे दोन सिरीजमध्ये आहेत, अँड आहे. या सिरीजला हे ऑरमध्ये पॅरलल आहेत हे दोन, परंतु हे दोन हॉरिझॉन्टल आहेत आणि हे पण हॉरिझॉन्टल आहेत, म्हणजे सिरीजमध्ये आहेत हे दोन. आता सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल, पीसाठी आपण एस वन घेऊ, आरसाठी एस थ्री घेणार, निगेशन क्यू म्हणजे एस टू डॅश असेल. बरोबर आहे, निगेशन आर म्हणजे एस थ्री डॅश होईल, निगेशन पी म्हणजे एस वन डॅश होईल. पी म्हणजे एस वन, परंतु निगेशन पी काय होईल, एस वन डॅश होईल, निगेशन आर एस थ्री डॅश होईल. याप्रमाणे पहा, आता लेट पी स्टेटमेंट आपण फक्त आपल्याला स्टेटमेंट तीनच लिहायचे आहेत, येथे तीन आहेत पी क्यू आर, एवढंच लिहायचं आहे. पी म्हणजे स्विच एस वन, स्विच एस वन, स्विच एस वन इज क्लोज, क्लोज म्हणजे ऑन आहे. क्यू, स्विच एस टू इज क्लोज. आर, स्विच एस थ्री, एस थ्री इज क्लोज. देअरफोर स्विचिंग, स्विचिंग सर्किट इज, आपल्याला स्विचिंग सर्किट तयार करायचं आहे सिम्बॉलिक फॉर्मवरून. हा सिम्बॉलिक फॉर्म, त्याचं स्विचिंग सर्किट याप्रमाणे येणार आहे. स्विचिंग सर्किट इज पी अँड आर, हे दोन अँड असल्यामुळे सिरीजमध्ये आहेत, म्हणजे असे आडवे आहेत हे दोन, परंतु हे ऑर असल्यामुळे त्याच्या खाली आहेत. त्याच्या खाली हे दोन आहेत, परंतु ते कसे आहेत, अँड असल्यामुळे आडवे आहेत. याच्या खाली दोन स्विच घेऊ आपण, हे एक स्विच आणि हे एक स्विच. या दोनला हे दोन स्विच पॅरलल आहेत, या दोनला हे दोन स्विच पॅरलल काढले आपण, या दोनला हे दोन पॅरलल आहेत, परंतु पुढचे कसे सिरीजमध्ये आहेत, पुढचे दोन स्विच सिरीजमध्ये आहेत. येथे दोन स्विच काढणार आपण, हे एक आणि हे एक स्विच. आता आपण बॅटरी कनेक्ट करू, ही सपोज बॅटरी आणि लॅम्प, याप्रमाणे स्विचिंग सर्किट येणार आहे.
सप्लाय असा जाईल, पूर्ण सर्किटला फिरणार आहे. नावं द्यायची आहेत आपल्याला, एस वन, हे एस वन आहे, हे एस थ्री येईल, त्याला पॅरलरमध्ये निगेशन क्यू, निगेशन क्यू म्हणजे एस टू डॅश आणि हे एस थ्री डॅश. नावं खाली लिहा, एस वन डॅश हे स्विच आहे, एस वन डॅश आणि हे आहे एस थ्री डॅश. पायाप्रमाणे स्विचिंग सर्किट येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर, तीन टाईपचे स्विच आहेत, पी, क्यू आणि आर, बरोबर आहे. लेट पी स्विच एस वन इज क्लोज, स्विच एस वन इज क्लोज, क्यू स्विच एस टू इज क्लोज, आर स्विच एस थ्री इज क्लोज. स्विचिंग सर्किट, देअरफोर स्विचिंग सर्किट, दिलेल्या सिम्बॉलिक फॉर्मचं स्विचिंग सर्किट इज, हे तीन कसे आहेत, अँड आहे, म्हणजे एका लाईनमध्ये आहेत, सिरीजमध्ये आहेत. तीन स्विच काढायचे आपल्याला, हे एक स्विच, हे एक स्विच आणि हे एक स्विच, तीन स्विच काढले आपण. आता हे ऑर आहे, ऑर म्हणजे त्याच्या खाली आहेत, पॅरलर काय आहे, पॅरलर हे एक स्विच आहे, पीसाठी एक स्विच काढू आपण. परंतु आता हा मोठा ब्रॅकेट आहे, त्यामध्ये हा छोटा ब्रॅकेट आहे, मोठ्या ब्रॅकेटमध्ये हा छोटा ब्रॅकेट आहे, येथे एक स्विच येणार आहे त्याला सिरीजमध्ये, आणि हे दोन कसे पॅरलर आहेत, बरोबर आहे. येथे ऑर आहे म्हणजे हे दोन एकाखाली एक आहेत, पॅरलर आहेत. परंतु पीला हे दोन कसे सिरीजमध्ये आहेत, पहा पी म्हणजे हे स्विच काढलेले आपण, आता सिरीजमध्ये आहे अँड, परंतु हे दोन कसे आहेत, एकाखाली एक आहेत, म्हणजे आता दोन स्विच काढायचे आपल्याला. येथे एक स्विच काढू आपण आणि येथे एक स्विच काढू, हे एक स्विच. आता बॅटरी जॉईन करू आणि लॅम्प नावं देऊ. आता पीसाठी आपण काय घेतलेलं आहे, एस वन, हे एस वन आहे. निगेशन क्यू, क्यू म्हणजे एस टू, निगेशन असल्यामुळे एस टू डॅश असेल. आर म्हणजे एस थ्री, हे आहे एस थ्री. हे ऑरमध्ये त्याच्या खाली काय आहे, पी, पी म्हणजे काय, एस वन. निगेशन क्यू, क्यू म्हणजे एस टू डॅश. ऑरमध्ये निगेशन आर म्हणजे एस थ्री डॅश. याच एक्सरसाइजमधील फर्स्ट क्वेश्चन आधी सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला सर्व बेसिक कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील, हे सॉल्व करता येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर फाईव्ह, येथे ऑर आहे, येथे ऑर आहे, येथे ऑर आहे, म्हणजे हे स्विच याला पॅरलल आहे, हे पण याला पॅरलल आहे आणि हे याला पॅरलल आहे, परंतु हे दोन सिरीजमध्ये आहेत, येथे अँड आहे. पॅलेट पी आणि क्यू दोन टाईपचे आहेत, येथे आर नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे लेट पी स्विच एस वन इज क्लोज, स्विच एस वन इज क्लोज, क्यू स्टेटमेंट स्विच एस टू इज क्लोज, देअरफोर स्विचिंग सर्किट इज, स्विचिंग सर्किट दिलेल्या सिम्बॉलिक फॉर्मचं स्विचिंग सर्किट याप्रमाणे येणार आहे. पी स्टेटमेंट, पी म्हणजे काय, एस वन, निगेशन पी म्हणजे एस वन डॅश येईल, क्यू निगेशन क्यू म्हणजे एस टू डॅश, निगेशन असेल तर डॅश, पी म्हणजे एस वन आणि क्यू म्हणजे एस टू, बरोबर आहे. म्हणजे हे स्विच कसं आहे, पॅरलल आहे या स्विचला. म्हणजे पहा, हे एक स्विच काढू आपण, हे स्विच काढलं आपण, पॅरलल आहे ऑर असल्यामुळे त्याच्या खाले हे स्विच आहे, पहा याच्या खाले हे स्विच काढू आपण, हे दोन पॅरलल काढले आपण, पुन्हा पॅरलल आहे हे पण स्विच, पहा अजून एक याला पॅरलल आहे, हे एक स्विच काढलं आपण, पहा हे तिन्ही स्विच एकमेकांना पॅरलल आहेत, पहा अजून पॅरलल आहे, परंतु हे दोन अँडमध्ये आहेत, म्हणजे सिरीजमध्ये आहेत.
म्हणजे हे तीन स्विच या दोनला कसे आहेत असे पॅरलल आहेत. येथे दोन स्विच येणार आहेत याप्रमाणे. हे स्विच आणि हे स्विच ऑर बरोबर आहे, परंतु येथे अँड आहे, याला हे पॅरललच आहे परंतु दोघांमध्ये अँड आहे, म्हणजे सिरीजमध्ये आहेत हे दोन स्विच. हे आहे एस वन, हे आहे एस वन डॅश, एस वन डॅश, हे आहे एस टू डॅश, आणि हे आहे एस वन, आणि हे आहे एस टू, बरोबर आहे. आता बॅटरी आणि लॅम्प जोडायचे आहेत. ही झाली बॅटरी, हा झाला लॅम्प. सप्लाय या साईडने लॅम्पकडे जाणार आहे. नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 5 प्रमाणेच क्वेश्चन आहे. लेट पी पी स्टेटमेंट स्विच एस वन इज क्लोज, स्विच एस वन इज क्लोज. क्यू स्टेटमेंट स्विच एस टू इज क्लोज. स्विचिंग सर्किट इज देअरफोर स्विचिंग सर्किट इज स्विचिंग सर्किट. पी अँड क्यू दोन सिरीजमध्ये आहेत. हे दोन स्विच काढले आपण, सिरीजमध्ये आहेत, त्याला पॅरलल. पॅरलल हे एक स्विच आहे, त्याला हे एक पॅरलल आपण स्विच काढलेलं आहे, बरोबर आहे. त्याला पॅरलल हे त्याला पॅरलल आहे, म्हणजे याच्याखाले हे दोन आहेत ते आडवे आहेत, सिरीजमध्ये आहेत, बरोबर आहे. इथे दोन स्विच काढणार आपण, हे एक आणि हे एक. पाशी बॅटरी आणि लॅम्प. पी म्हणजे एस वन घेणार आपण, क्यू म्हणजे एस टू, निगेशन पी म्हणजे एस वन डॅश, पी म्हणजे एस वन आणि निगेशन क्यू म्हणजे एस टू डॅश. पी अँड क्यू हे दोन स्विच कसे अँड असल्यामुळे आडवे आहेत, म्हणजे एस वन आणि एस टू, एस वन एस टू. ऑर त्याला खाली पॅरलल एस वन डॅश, पुन्हा ऑर त्याला खाली पॅरलल, परंतु ह्या दोनमध्ये अँड असल्यामुळे ते दोन कसे आडवे आहेत, म्हणजे सिरीजमध्ये आहेत, एस वन आणि एस टू डॅश, एस वन आणि एस टू डॅश. पहा याप्रमाणे आपल्याला जर सिम्बॉलिक फॉर्म दिला असेल तर आपल्याला स्विचिंग सर्किट तयार करता आलं पाहिजे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.